अनेक भागात पाणी साचलं आहे. कल्याण पूर्वेतील विजय पाटील नगर, ऑस्टिन नगर या परिसरात गेल्या 2 ते 3 वर्षापासून लोक पावसाच्या पाण्याचा सामना करीत आहेत. स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी वारंवार महापालिकेला ही मागणी केली आहे की या परिसरात 2 मोठे नाले हवेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सोमवारी या भागात KDMC महापौर विनीता राणे यांनी पाहणी केली आणि लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले. मित्र आहे तो एवढा कमी आहे की त्यांना नाल्याची गरज आहे. जसं मोठे नाले पाहिजे की त्या नाल्यामुळे त्यांचे पुराची जी आता परिस्थिती आहे ती उद्भवणार आहे. त्या आणि जातीने आमचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी तर सकाळी 4 वाजल्यापासून आपल्या नागरिकांना हा जो त्रास होतो आहे त्या त्रासाला लोक कसं त्रास होऊ नये, त्यांना आपल्या ह्या पाण्यातून कसं बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी सगळ्या नागरिकांना हलवलेलं आहे आणि त्यांची खाण्याची पिण्याची व्यवस्था पण त्यांनी केलेली आहे. आमच्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही बोलवलं आणि नंतर आता पाण्याचा जेव्हा निचरा कमी होईल तेव्हा आम्ही आयुक्तांबरोबर एकत्र बसून आपलं भविष्यात आपल्याला हा मार्ग कसा मोकळा होईल जेणेकरून आमच्या नागरिकांना त्याचा दिलासा मिळायला पाहिजे. आजची जी परिस्थिती आहे आज स्वतः महापौर मॅडमनी बघितलेली आहे. मागच्या गेल्या 3 वर्षापासून हा इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे आणि वारंवार इथले नागरिक मी आयुक्तांसोबत इथले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत वारंवार मीटिंग करत असतो, सांगत असतो इथली जी नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी मोठा नाला झाला पाहिजे. आजची जी परिस्थिती बघाल तुम्ही तर खरोखर पूर आल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. पूर्ण कल्याण डोंबिवली आपण म्हणतो आहे ठीक आहे, पण या परिसरामध्ये दरवर्षी पाऊस पडतो, पाऊस पडला तर नागरिकांना त्रास होतो. आज गेले 200 ते 300 घर पूर्ण डुबलेले आहेत पाण्यामध्ये. प्रतिनिधी दीपक बाबूलसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.